शहर से सटे फुलचूर टोला अंतर्गत साई मौली इलाके में जियो टावर का निर्माण चल रहा है तो उसे इलाके के लोगों ने ग्राम पंचायत पर हमला कर दिया और सरपंच को हिरासत में लिया है। सचिव मौके पर पहुंचे और चल रहे काम को रुकवा दिया। जियो टावर का काम बंद करा दिया है। इस टावर का काम दोबारा शुरू होने पर क्षेत्र के लोगों ने आंदोलन की चेतावनी दी। साई मौली इलाके के लोगों ने यह भी मांग की है कि ग्राम पंचायत द्वारा जियो टावर बनाने की दी गई अनुमति रद्द की जाए। आमचं हेच मागणी आहे। आम्हाला तर नंतर माहिती पडलं की इथे टावर बनत आहे। आधी आम्हाला वाटलं की कोणाचं तरी घर तयार होत आहे, मग दुसऱ्या शेजाऱ्यांच्या थ्रू माहिती पडलं की इथे टावर बनत आहे। आमचं हेच म्हणणं होतं की बा रेसिडेन्शियल एरियामध्ये जिओचं टावर कसं बनवू शकतो, कारण की ऑलरेडी मोबाईलच्या रेडिएशननेच लोकांना त्रास होत आहे। तर हा टावर बनेल तर पूर्ण एरियाला कवर करणार आहे। हे तर म्हणजे मुलांसाठी, वृद्ध लोकांसाठी आणि आमच्या शेजाऱ्यांच्या लोकांसाठी पण हे त्रासदायक स्थिती आहे। आम्ही आता काय करणार, त्या तिथे झोपावं लागेल सगळ्या लोकांना, त्याच्याशिवाय तर आंदोलनच करणार आहेत, करावंच लागेल आता। कारण की आम्ही मोठ्या अथॉरिटी BDO कलेक्टर साहेब सगळ्यांनाच आम्ही दिलेलं आहे की सर हे काम थांबवण्यात यावं म्हणून, कारण की ते बळजबरीने काम करत आहे। ग्रामपंचायतनी पण आपल्या दोन माणसांना पाठवलं होतं पण तो काम थांबवायला तयार नाही। ग्रामपंचायतनी मला NOC दिलेली आहे, मी त्याच्याच आधारावर काम करतो असं तो म्हणत आहे। हे एन्व्हायरमेंटच्या अगेन्स्ट आहे मोबाईल टॉवर, आणि बाजूलाच शाळा आहे आणि आता एक हॉस्पिटल बनत आहे। आमचं फक्त इतकीच मागणी आहे की आता हा टॉवरचं काम थांबवण्यात यावं आणि ह्या रेसिडेन्शियल एरियामध्ये कुठल्याही प्रकारचा हानीजनक, म्हणजे जसलं की मोबाईल टॉवर किंवा अजून कोणतेही असे गोडाऊन जे म्हणजे पॉल्युशन डिपार्टमेंटला प्रोटेक्ट नाही करत किंवा आपल्या हेल्थला हजारडियस आहेत, तर ते तशी कोणती परमिशन ग्रामपंचायतने नाही द्यावी असं आमचं एक रिक्वेस्ट आहे। ग्रामपंचायतीमध्ये 3 दिवसाअगोदर एक तक्रार आली होती लोकांची साई मावली कॉलनीमधून की ते एक टॉवर उभा होत आहे म्हणून। मग त्यांची एक मीटिंग कॉल केली होती, ते मीटिंग त्यांच्यामध्ये ते सभेमध्ये असं ठरलं की बा त्यांना तक्रारनुसार त्यांचं काम वगैरे थांबवून देण्यात यावा असं ठरवण्यात आलं। त्याला जे कंपनीवाले आहेत त्यांना आपण एक नोटीस देणार आहोत तात्पुरतं ते काम थांबवण्यात म्हणून। त्यांना NOC नव्हती दिली की त्यांनी आमच्याकडे अर्ज केला होता ग्रामपंचायतीला, ती सभा भरली होती आपली मासिक सभा। त्या मासिक सभेमध्ये आपण त्यांना एक ठराव घेतला होता सर्वानुमते की बा ते सगळ्यांची परवानगी घेऊनच त्या अटी शर्तीवर त्यांनी बांधकाम केलं, काही हरकत नाही असं ग्रामपंचायतीने ठराव घेतला होता। NOC नाही, त्यांच्या कसं होतं की त्यांनी आपल्याला फक्त अर्ज केला होता की आम्हाला बांधकाम करायचं आहे, त्यानुसार दिलं त्यांनी शासनाकडून घ्यायला आणि नको पाहिजे म्हणून इथे त्याच्याने आम्हाला खूप त्रास होते आणि समोर चालून खूप त्रास होणार आहे असं लोकांचं म्हणणं आहे, तर इथं टावर बंद करा असं लोकांचं म्हणणं आहे। BCN न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर।